लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट विठा येत आहे आपल्या भेटीला. या चित्रपटात उत्तम नृत्यांगना उर्मिला कानेटकर विठाची भूमिका साकारत आहे. उर्मिलाने आजवर अनेक भूमिका साकारल्या, पण विठाबाईंची भूमिका तिच्या करिअरला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल यात काही शंका नाही. उर्मिलाही या भूमिकेसाठी खूप उत्साही वाटली. तिने स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. मी उर्मिला कानेटकर, पण आजपासून विठा. खूप मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय विठाबाईंबद्दल इथे उपस्थित मान्यवर खूप गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्यात, आणि त्यांच्याबद्दल बोलणं, त्यांच्या आयुष्याविषयी बोलणं, त्यांच्या कर्तृत्वाविषयी बोलणं, या सगळ्यासाठी मी स्वतःला खूप लहान समजते अजून. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काहीच तुम्हाला सांगू शकत नाही आत्ता तरी. विठाबाईंच्या लावणीबद्दल मला नक्कीच तुमच्याशी माझं मनोगत व्यक्त करायला आवडेल. आज आपण जी लावणी पाहतो किंवा आमच्या पिढीचा जो समज आहे की लावणी हे आहे, तर हा सगळा गैरसमज आहे. हे असलं नाही आहे. हे असं 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 नाचून लावणी नसते. विठाबाईंचं आपण जे गाणं पाहिलं आत्ता, ते एकमेव गाणं उपलब्ध आहे आपल्यासाठी, माझ्यासाठी, विठाबाईंचा अभ्यास करण्यासाठी. पण मला वाटतं की त्यांच्या त्या बोलताना सुद्धा नाचतात, त्या काही करताना नाचतच असतात. म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही असंच केलं पाहिजे. ह्याच भाषेत त्या बोलतात. म्हणजे ज्याच्या नसानसात नृत्य भरलेलं आहे अशी ही विठाबाई. उर्मिला विठाबाईंच्या भूमिकेला न्याय देण्यात यशस्वी ठरेल की नाही हे काळच ठरवेल. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.